आपण जाणतोस की फन साज आवाज प्रस्तुत मनोहर धून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मान्यवरांना फॅलिसिटेट करतो यावेळीच या अवॉर्डचं हे तिसरं वर्ष आहे पहिल्या वर्षी एंटर फॅमिली ऑफ ग्रेट मनोहर दॅ वॉज प्रेझेंट त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय मंगला सिंग यांना हा पहिला पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी गौरवान्वित केलं होतं त्यानंतर दुसरा पुरस्कार विख्यात व्हायलिन वादक माननीय श्रीरूत रमाकांतजी परांजपे यांना आपण श्री आनंद मोडक यांच्या हस्ते देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता आणि आज विख्यात ज्येष्ठ अकॉर्डियन वादक श्रीयुत सुराज साठे यांना यंदाचा मनोहरी पुरस्कार प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या हस्ते आपण प्रदान करणार आहोत मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं यामध्ये आजचे उत्सवमूर्ती श्रीयुत सुराज साठे यानंतर ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे डॉक्टर दिलीप पटवर्धन प्रसिद्ध नेत्रतज्ञ नंदादीप हॉस्पिटल सांगली याखेरीज आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांची संकल्पना आहे श्रीत श्रीपाद सोलापूरकर शिवाय श्रीत मोहन कुमार भंडारी ज्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सर्वप्रथम श्रीद श्रीपादजी यांनी आपली कला सादर केली एक अनमॅश एक लाँग इनिंग एक खूप सुंदर इन्व्हॉल्वमेंट या दोघांची आहे श्रीत भंडारी यांनाही मी विनंती करणार आहे की त्यांनी पण स्टेजवर यायचं आहे याखेरीज आपल्या सगळ्यांचे लाडके श्री जितेंद्र भुरुक तसेच श्री शेखर सोलापूरकर आणि या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं पुन्हा एकदा मी नावं उच्चारतो श्री सुराज साठे डॉक्टर दिलीप पटवर्धन माझ्या मागेच मोहनदादा आलेत श्री मोहनकुमार भंडारी याखेरीज श्री जितेंद्र भुरुक शेखर सोलापूरकर या सर्वांना आपण त्यांचं स्वागत करूया त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करूया हा तिसरा पुरस्कार ज्या उत्सव मूर्तींना प्रदान केला जातोय ही मंडळी आसनस्थ होतील तत्पूर्वी मी दोन शब्द आदरणीय श्री सुराज साठे यांचं नाव राजन पण आहे मगाशी मला या नावाचाही उल्लेख करण्यात आला सांगितलं गेलेलं आहे तेव्हा आपण या सर्व आधी मान्यवरांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया श्री सुराज साठे हिंदी आणि मराठी चित्रपट संगीताच्या क्षेत्रात मनसोक्त चौफेर अशी मुसाफिरी करणारे एक वादक कलाकार आहेत ॲकॉर्डियन आणि पियानो या वाद्यांवर त्यांची विशेष अशी हुकूमत आहे त्याचे वडील नाना साठे हे उत्तम व्हायलिन वादक त्यांच्या घरातच संगीताचं वातावरण त्या काळामध्ये भालजी पेंढारकर तसंच माननीय विनायक यांच्या चित्रपटांसाठी संगीत विभागात त्यांनी काम केलं होतं आणि आदरणीय सुराज यांचे काका बाळसाठे हे सुद्धा उत्तम व्हायलिन वादक लहानपणी तबला आणि व्हायलिन हे वाद्य ते वाजवत एकोणीसशे बासष्ट ते पासष्ट या काळात त्यांची आवड लक्षात घेऊन वडिलांनी महिन्याला वीस रुपये भाडं देऊन एक पियानो आणला स्वतः सुराजी दिवसभर तो पियानो वाजवायचे आणि इतर दिवशी काकांबरोबर कार्यक्रमात ते सहभागी व्हायचे आपल्या अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आपलं पियानो वादन संगीतकार शंकर जयकिशन यांना ऐकवण्याचं धाडस केलं आरजू सिनेमातील ए नरघिसे मस्ताना या एस संगीत दिलेल्या गाण्याचं ध्वनिमुद्रण ताडदेव इथे फेमस स्टुडिओमध्ये होतं त्यावेळी सुराजजी तिथे जाऊन धडकलीच अक्षरशः आणि आपलं पियानो वादन त्यांनी शंकर जयकिशन यांना ऐकवलं आणि त्यांच्या वादनावर खुश होऊन शंकरजी म्हणाले बेटे मेहनत करते राहू आणि ते अशा अर्थाने म्हणाले की लहान वयात डोक्यात हवा जाऊ नये म्हणून तर जयकिशनजी म्हणाले होते ये लडका भविष्यमय अच्छा कलाकार बनेगा आणि मग शंकरजींचे शब्द प्रमाण मानून सुराजजींनी आपली वाटचाल सुरू केली एकोणीसशे एकोणसत्तर सालात नानांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी त्यांना अॅकॉर्डिंग घेऊन दिलं लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकारांपैकी प्यारेलालजींचे वडील रामप्रसाद यांच्याकडे ते पाश्चात्य नोटेशन वाचण्यासाठी शिवाय लिहिण्यासाठी सुमारे दोन तीन वर्षे जायचे आकाशवाणी मुंबई अ केंद्रावर वंडरलँड हा कार्यक्रम चालायचा यामध्ये सुराजजींनी प्रथम पियानो वाजवला त्यानंतर युवावणी या, या कार्यक्रमात अॅकॉर्डियन सोलोसुद्धा वाजवला ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांच्याकडे परिवर्तन हा मराठी चित्रपट संगीत देण्यासाठी आला होता यामध्ये सुराजजींनी प्रथम अकॉर्डियन आणि पियानो वाजवला तिथे त्यांना संधी मिळाली अनेक नामवंत संगीतकार मग त्यांना आपल्याकडे अकॉर्डियन वाजवण्यासाठी बोलावं लागले यामध्ये खय्याम साहेब होते बप्पी लाहिरी राजेश रोशन राहुल देवबर्मन भूपेन हजारिका यासारखे नामवंत पुढे नदीम श्रवण यापैकी चतुर्भुज राठोड हे चांगले गायक होते त्यांनी सुराजींना एकाहत्तर साली प्रथम परदेश दौऱ्यावर नेलं सत्याहत्तरमध्ये महेश कुमार आणि पार्टीबरोबर वर, त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा दौरा पण केला त्र्याऐंशीमध्ये ते सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्याबरोबर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आणि सुमारे आठ वर्ष सुराज यांनी आशा काम पण केलं सुप्रसिद्ध संगीतकार अनिल मोहिले यांनी मग सुराजजी यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये लता मंगेशकर यांच्या अमेरिकेमधील कार्यक्रमासाठी अॅकॉर्डियन वाजवण्याकरता बोलावलं आणि आज तागायत ते लता दिदींच्या सर्व लाईव्ह प्रोग्राममध्ये अॅकॉर्डियन वाजवत असतात कवी शांताराम नांदगावकर यांनी दूरदर्शनवरील एका गाण्याच्या कार्यक्रमात संगीत संयोजक म्हणून काम करण्याकरता त्यांना प्रथम संधी दिली आणि मग सुराजींनी अप्पा वडावकर यांच्या मदतीने उज्ज्वल सुराज या नावाने संगीत संयोजक संगी म्हणून काम केलं या कार्यक्रमात येशुदास आणि सुरेश वाडकर यांनी गाणी म्हटली होती पुढे सुराजी यांना प्रथम चित्रपटाकरता संगीत संयोजनाची संधी रेशीम गाठी या सिनेमाच्या माध्यमातून मिळाली मला काय झाले कळेना हे जे गाणं होतं ते खरं कधी बोलू नये चित्रपटातले संगीतकार श्रीधर फडके यामधली जी त्यांची कामगिरी आहे ती अक्षरशः थक्क करणारी होती त्या गाण्यामधील कॉन्ट्रा मेलडी आशा त्यांना आवडली आणि त्याने कौतुकाची थाप पण मारली आणि पुढे श्रीधरजींनी संगीत दिलेल्या ऋतू हिरवा आणि फिटे अंधाराचे जाळे या ध्वनिभीतीकरता संगी संयो संगीत संयोजन केलं संगीतकार अच्युत ठाकूर आणि नंदू होनोप यांच्याकडे सुद्धा संगीत संयोजन म्हणून त्यांनी काम केलंय बोलक्या बाहुल्या फेम रामदास पाध्य यांच्या बोल बोल म्हणता या नाटकामधील टायटल गाण्याची चाल सुराज यांनीच दिलेली आहे आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे लंडनमध्ये वास्तव्य करणारा रालविन सिंग नावाच्या तबला वादकांनी त्यांना एक इंग्रजी गाण्याची ध्वनीफीत खास लंडनहून पाठवली आणि त्यामधील दोन गाण्यामधील व्हायलिन आणि चेलोची भारतीय पद्धतीने त्यांनी वाद्यवृंद संयोजनाची योजना केली इतकं अप्रतिम कार्य अनेक वर्षांपासून करत करतायत सध्या संगीतकार अनिल मोहिले यांच्याबरोबर त्यांचा सहाय्यक म्हणून ते काम करत आहेत अनेक हिंदी आणि मराठी वाद्यवृंदामधून सिंथसायझर तसंच ॲकॉर्डियन ते स्वतः वाजवत आहेत असे आजचे आपले उत्सवमूर्ती श्रीत सुराज साठे याखेरीज त्यांना ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणारे डॉक्टर दिलीप चिंतामण पटवर्धन त्यांची ओळख करून देण्यासाठी मी सौभाग्यवती सुषमा करंदीकर यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं सौभाग्यवती सुषमा करंदीकर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर दिलीप पटवर्धन यांची ओळख करून देण्यासाठी मी उभी आहे स्वत डॉक्टर दिलीप पटवर्धन हे जीवनविद्या मिशनचे सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सचशिष्छ आहेत एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी डोळ्यांचं सा हॉस्पिटल सांगली येथे सुरू केलं लंडन येथे मुर्फिल्समध्ये सुद्धा त्यांनी विशेष काम केलं दक्षिण महाराष्ट्रात पहिल्यांदा फेको पद्धतीनं डोळ्यांचं ऑपरेशन करण्यास त्यांनी सुरुवात केली इतर अनेक डॉक्टरांनाही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे दक्षिण महाराष्ट्रात सर्व सोयींनी सुसज्ज असं त्यांचं नंदादीप हॉस्पिटल आहे याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रथमेश लेझर सेंटर सांगली यांचं अध्यक्षपद लायन्स क्लब ऑफ विश्रामबाग यांचंही या अध्यक्षपद तसंच सांगली जिल्हा ऑफल्मिक असोसिएशनचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे त्यांच्या पत्नी सौभाग्यवती माधवी पटवर्धन ह्यासुद्धा डोळ्यांच्या डॉक्टर आहेत त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉक्टर सौरभ पटवर्धन हे रेटिना स्पेशालिस्ट आहेत आणि त्यांचे कनिष्ठ चिरंजीव हे इंजिनियर आहेत नंदादीप हॉस्पिटल हे भारतातील पहिले खाजगी डोळ्यांचं हॉस्पिटल आहे की जेथे सर्वप्रथम पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन सिस्टिम्स दोन हजार चार साली वापरण्यात आली त्यामध्ये क्लीन रूम क्लास शंभर कॉन्सेप्ट्स वापरण्यात आलेला आहे ही त्यांची झाली व्यावसायिक ओळख पण त्याहूनही पुढे मला आणखी एक विशेष ओळख त्यांची करून द्यावीशी वाटते की ते जसं आपल्याकडे येणाऱ्या पेशंटना दृष्टी ही फक्त डोळ्यांची देत नाहीत तर ते जीवनदृष्टीसुद्धा देतात त्यांनी अनेक त्यांच्या पेशंटना डोळे तपासण्याबरोबरच जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचं काम करता करता त्यांनी सुरू केलेलं आहे आणि ते अद्यापही त्या कार्यामध्ये कार्यरत आहेत असे डॉक्टर दिलीप पटवर्धन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले याचा मला विशेष अभिमान वाटतो धन्यवाद तेव्हा रसिकाऊ या सगळ्या प्रस्तावनेनंतर जसं म्हणतात दिल थाम की बैठि आहे तो जो सुवर्णक्षण आहे तो जवळ येऊन ठेपला आहे तेव्हा मी विनंती करतो आज ज्या उत्सवमूर्तींना आपण गौरवान्वित करणार आहोत ज्यांचा आपण सत्कार करणार आहोत त्या सत्कार सोहळ्यामध्ये आपण सगळेच जण रममाण होऊया आणि डॉक्टर दिलीप पटवर्धन प्रसिद्ध नेत्रतज्ञ यांना मी विनंती करतो की त्यांनी श्री सुराज साठे यांचा सत्कार करावा त्यांचा गौरव करावा हे यंदाचं तिसरं वर्ष आहे या सत्काराचं आणि हा सत्कार डॉक्टरांच्या हस्ते होतोय डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या हस्ते श्री सुराज साठे ज्येष्ठ अकॉर्डियन वाद क्या त्या बाद पुणेरी पगडी ज्ञानाप्रमाणे गेली आहे धन्यवाद यानंतर मी श्रीत शेखर सोलापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करायचा आहे यामध्ये आरंभी सर्वप्रथम मी विनंती करेन की त्यांनी डॉक्टर साहेबांचा सा सत्कार करावा डॉक्टर दिलीप पटवर्धन यांचा श्रीरत शेखर सोलापूरकर यांच्या हस्ते सत्कार होतो आहे डॉक्टर दिलीप पटवर्धन त्यानंतर मोहन कुमार भंडारी यांचाही त्यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो ज्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये मी पुन्हा एकदा उल्लेख करतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सर्वप्रथम श्रुत श्रीपाद सोलापूरकर यांनी आपला आपली कला सादर केली श्रुत मोहन कुमार भंडारी त्यानंतर मी विनंती करतो त्यांनी श्री जितेंद्र भुरुक पुणेकरांचं लाडकं व्यक्तिमत्व व्हॉइस ऑफ किशोर आपल्या गायकीने जे नेहमी सगळ्या रसिकांना मंत्रबुद्ध करतात श्री जितेंद्र भुरुक ए प्राऊड फादर टुडे ऑल्सो याखेरीज जी ट्रॉफी बनवली आहे ते श्री अजय अतुल मराठे यांचाही सत्कार करण्याची विनंती मी करतो श्री शेखरजींना दोघांचं आपण टाळ्यांच्या गजरा स्वागत करूया अजय अतुल मराठे क्या बात आता मगाशी ज्या फ्युजननी आणि आधीच्या सर्वच ट्यून्सनी आपल्याला या सर्व कलावंतांनी अक्षरशः मंत्रमुग्ध केलं आहे ही जादू आपल्यापर्यंत पोचवली आहे मग ते पन्नासचं किंवा साठचं किंवा सत्तरचं दशक असो पण तो सगळा जी गेअर आपल्यापर्यंत पोहोचवणारी ही सगळी क्लासिकल जी टीम आहे त्या टीमचं संगीत संयोजन करणारे श्री विवेक परांजगे आणि इतर सर्व कलावंतांचाही आपण सत्कार करणार आहे मी सुराजी साठे यांना विनंती करतो की या सर्व कलावंतांचा त्यांनी क्रमशा सत्कार करावा आरंभी श्रुत विवेक परांजपे आजच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक हो जवळपास तीन हजार पाचशे अधिक कार्यक्रमांच्या संगीत संयोजनात त्यांचा वाटा आहे गेल्या तीस वर्षांपासून ते अवैधपणे सिंचच्या माध्यमातून पुण्यात पुण्याबाहेर आपली कला सादर आहेत अनेक दिग्गजांबरोबर त्यांचा सातत्याने सहभाग आहे श्रुत विवेक परांजपे त्यानंतर श्रुत केदार परांजपे बोर्डवर आहेत त्यांचाही आपण सत्कार करूया केदारजींना मी विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा लीड गिटारवर आहेत श्रीत कांचन निंबाळकर त्यांनाही विनंती करतो की त्यांनी साठेसरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा श्रीुत कांचन निंबाळकर लीड गिटार बेस गिटारवरती आहेत श्रीत विलास रायकर पूर्वी हा बेस गिटारचा प्रचलन नव्हता पण आरडीनी तो इंट्रोड्यूस केला आणि बेस गिटार वादनाने कशी परिपूर्णता येते त्याचा प्रत्यय आपल्याला या वाद्य बाजारात नक्की आला असेल श्रुत विलास रायकर ड्रम सेटवर आहेत श्रीत अभिषेक भुरुक अभिषेक भुरुक यांनाही मी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा प्राऊड फादर ऑलरेडी स्टेजवर आहेत पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा श्रीत अभिषेक भुरुक बात इलेक्ट्रॉनिक ड्रम मशीन श्रुत अभिजित भदे श्रुत अभिजित भदे कोंगो आणि बोंगो श्रुत आनंद घोगरे श्रुत आनंद घोगरे आम्ही प्रेमाने जी आनंद असंही म्हणतो ढोलक श्रुत केदार मोरे त्यांच्या बोटांची जादू आपण अनुभवलीच आहे आज श्री केदार मोरे क्या बात तबला श्रुत नितीन शिंदे तबला आणि झेंबे पण या वाद्यवादन आणि मगाशी फ्युजनमध्ये मध्ये ज्यांनी अक्षरशः आपल्याला मंत्र केलं श्रुत नितीन शिंदे तालवाद्य दत्ता गुडेकर खास मुंबईतून हे कलावंत आलेत श्री दत्ता गुडेकर ज्येष्ठ कलावंत श्री दत्ता गुडेकर आता आणखीन आपल्या या मेन टीम फ्रंट टीमकडे बळूया त्यात आजची ही संकल्पना राबवणार आहे मी त्यांनाही विनंती करतो की त्याने कृपया खरंच हा सत्कार स्वीकारायचा आहे श्री श्रीपाद सोलापूरकर सॅक्सो बेसिकली सॅक्सो या वाद्यवादनातनं त्यांनी त्याने अक्षरशः आपल्या गुरुची जी परंपरा आहे ती पुढे चालवली आहे त्यांचा आशीर्वाद अखंड त्यांच्या पाठीची असणार याबद्दल वाद नाही ट्रम्पेट पण आहे श्रीपादजी यानंतर हवाईन गिटारवर श्री सुभाष वेळेकर श्री सुभाष वेळेकर मेंडोलिन सुद्धा ऑफकोर्स श्री सुभाष वेळेकर बासरी श्री सचिन वाघमारे श्री सचिन वाघमारे सचिन नाव आलं की सगळे विक्रम आलेच व्हायलिन वादक श्री शैलेश देशपांडे श्री शैलेश देशपांडे अकॉर्डियन श्री सुबोध चांदवडकर श्री सुबोध चांदवडकर त्यांचे हॅट पण खूप क्लासिक आहेत क्या बाद पियानिका आणि किटार मी विनंती करतो प्लीज श्रीत आलाप सोलापूरकर क्या बाद आहे साउंड साऊंड लाईटचं काम बघणारे श्रुत गौतम मिस्टर गौतम मिस्टर गौतम प्लीज साऊंड अँड लाईट याचंही खूप महत्व आहे साऊंड इंजिनियर श्री बाळा पवार पवार आणि पॉवर ही जी पॉवर आपल्यापर्यंत पोहोचते त्यांचंही आपण स्वागत करूया त्यांच्यासाठी डाळ्या बसूया ही ट्रॉफी आपल्यासमोर दिसते ही ट्रॉफी प्रदान करण्याची विनंती मी डॉक्टर साहेबांना करणार आहे श्री सुराज साठे यांना यंदाचा हा तिसरा अवॉर्ड आपण डॉक्टर साहेबांच्या हस्ते प्रदान करतोय जोरा टाळे वाजवूया डॉक्टर दिलीप पटवर्धन प्रसिद्ध नेत्रतज्ञ नंदादीप हॉस्पिटल सांगली यांच्या हस्ते श्री सुराज साठे आजचे उत्सवमूर्ती ज्येष्ठ अॅकॉर्डियन वादक यांना यंदाचा हा तिसरा मनोहारी अवॉर्ड प्रदान केला जातोय आपल्या सगळ्यांच्या साक्षीनी थँक्यू व्हेरी मच डॉक्टर साहेबांना मी दोन शब्द त्यांनी बोलावे आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी विनंती करतो डॉक्टर दिलीप पटवर्धन साहेब नमस्कार हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडनाम मुखात अखंड राहू दे ही प्रार्थना समाजात रुजवणारे जीवनविद्या मिशनचे सद्गुरु श्री वामनराव पै व तीर्थरूमई यांना मी प्रथम वंदन करतो व्यासपीठावरील आणि प्रेक्षागृहातील सर्व कलाकार व कला रसिकांना माझं विनम्र अभिवादन मी सर्वेश्वरांनी आपल्याला प्रदान केलेल्या नेत्रात जर काही बिघाड झाला तर तो दुरुस्त करणारा एक सामान्य कलाकार आहे पण आपण मात्र सर्व या नेत्रामागील मनाला कला दृष्टीचे वैभव प्राप्त करून देणारे मनस्वी कलाकार आहात मला या सुंदर व पुण्यकर्माचे कार्यक्रमास बोलवले त्याबद्दल प्रथम मी श्री श्रीपाद सोलापूरकरांचे शतश आभार मानतो पाप पुण्याबद्दल अनेकांच्या अनेक, अनेक कल्पना असू शकतात पण प्रल्हाद केशवात्रे यांनी त्यांच्या मी कसा झालो या आत्मचरित्रात म्हणलं आहे की जर कोणी माझं स्मारक बांधलंस तर तुम्ही त्यात म्हणा की हा माणूस दारुडा होता शीघ्रकोपी होता अव्यवहारी होता पण कृतघ्न नव्हता जीवनविद्येच्या मताप्रमाणे कृतज्ञता म्हणजे पाप आणि कृतज्ञता म्हणजे पुण्य आणि हेच पुण्य आत्ता श्रीयुत श्रीपाद सोलापूरकर आपल्या गुरूंचे स्मरणार्थ वादकांना पारितोषिक देऊन करतायत लक्षात ठेवा आज आपण पाहतो की गायन करणाऱ्यांना जास्त प्रसिद्धी मिळते पण ज्यांच्यामुळे गाण्याला खरं वैभव प्राप्त होतं सौंदर्य प्राप्त होतं असे पडद्यामागचे कलाकार मात्र पडद्यामागेच राहतात वास्तविक पाहता जे दिसतं त्याच्यापेक्षा जे दिसत नाही ते खूप शक्तिवान असतं जसं सूर्य दिसतो पण सूर्यापेक्षाही गुरुत्वाकर्षण शक्ती ही अधिक शक्तिवान असते कारण असे ते अनेक सूर्य ते आपल्या शक्तीनं पेलत असतं असे पडद्यामागचे कलाकार यांचा सत्कार सोलापूरकर करतात मला खूप आनंद वाटतो मला या तुम्हा सर्व कलाकारांचं खूप खूप हेवा वाटतो कारण हे सौरज्ञान जे तुम्हाला आहे हे एक ईश्वराची देणगी लक्षा आहे लक्षात ठेवा मला आठवतंय मी लहान असताना मला संगीताची आवड आहेच म्हणून आम्ही बँडमध्ये गेलो त्याचवेळी माझा परममित्र शेखर रानडे जो सध्या इथं उपस्थित आहे आम्ही दोघांनी एकाच वेळी बासरी हातात धरली मला मात्र त्यात सास निनीच्यावर जाता आलं नाही पण तो मात्र पाचव्या दिवशी त्याच्यावरती गाणी वाजू लागला मला त्यावेळी त्याचा खूप हेवा वाटला आणि मला वाईटही वाटलं की आपल्याला येत नाही त्याबद्दल तेव्हा हे स्वरज्ञान हे हे देणगी लक्षात ठेवा तेव्हा आपल्या सगळ्यांचा मला हे हेवा वाटतो संगीत ही अशी भाषा आहे की सर्व धर्मांच्या जातीच्या राष्ट्राच्या सीमा पार करून मानवाच्या हृदयात शिरते जर एखाद्या आपल्या भावना या हृदयापासून त्या हृदयापर्यंत पोचवायच्या असतील तर संगीतासारखी दुसरी भाषा नाही मला आठवतं की पूर्वीचे सर्व चित्रपट अतिशय भावपूर्ण प्रेमगीतांनी भरलेले असत आणि नवरंग सिनेमा तर मला वाटतं त्यावरतीच काढलेला होता आपल्या देशातील शास्त्रीय संगीत तर अप्रतिम आहेच पण वेगवेगळ्या प्रकारचे राग वेगवेगळ्या भावना व्यक्त करतात आणि त्यासाठी कित्येकदा शब्दांची गरजही पडत नाही आणि मी तर आजकाल असं ऐकलं आहे की प्रथम धून तयार करतात आणि नंतर त्या चपलक बसणारे शब्द आजकाल लिहिले जातात म्हणजे जा पार्श्वसंगीत आणि चाल याचं किती महत्त्व आहे लक्षात घ्या जीवन जगण्यात देखील सात स्वरांची गरज आहे जसं आपलं जग कुटुंब बाह्येंद्रिय आपलं बाह्यमन अंतर्मन आणि ईश्वर हे सर्वच स्वर आहेत ह्यांना जर जी भाषा कळत असेल तर ती फक्त संगीताची भाषा लगते कळते लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीला साधारणपणे दोन बाजू असतात काळी आणि पांढरी पण संगीत हे असं विश्व आहे की ज्यात संगीत ऐकणाऱ्याला आनंद मिळतोच पण त्याहीपेक्षा अधिक आनंद संगीत प्रत्यक्ष सादर करणाऱ्याला मिळतो ही अशी दोन्ही बाजूनी पांढरी असलेली संगीताची भाषा आहे आणि यामध्ये प्रत्येकाला द संगीतात ज्यावेळी मग्न होतो तेव्हा ध्यान लागतं आणि ध्यान ही लागण्याची गोष्ट आहे लावण्याची गोष्ट आहे गोष्ट नाही हे सर्व संगीतप्रेमींना लगेच उमगतं एखाद्या कुरूप व्यक्तीला जर उत्तम मेकअप केला तर ती व्यक्ती सुंदर दिसते तसंच उत्तम पार्श्वसंगीत एखाद्या सामान्य गायकाला देखील सुसह सुसह्य करतं आणि आजकाल कराओकेमध्ये ज्यावेळी आमच्यासारखे बेसूर गायक गाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेही लोकांना सुसह्य होतात यामागं पार्श्वसंगीताचा फार मोठा रोल आहे लक्षात घ्या जीवनामध्ये हार्मनी लागतेच संगीतामध्येही हार्मनी लागते कारण ही जर दोन्ही नसेल तर आपली हार होते आणि मनीचा काही उपयोग होत नाही आज अकॉर्डियन कलाकार श्री सुराज साठे यांची पारितोषिकासाठी निवड झाली आहे मी स्वतः ॲकॉर्डियन प्रथम फक्त संगम सिनेमामध्ये राज कपूरच्या हातात पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा बऱ्याच वर्षांनी मेरा नाम जोकरमध्ये दे देखील राजकुमारच्या राज कपूरच्याच राज हातात पाहिलं हे मंत्रमुग्ध करणारे आजही आपण ऐकलं अॅकॉर्डियन हे मंत्रमुग्ध करणारे जे स्वर आहेत ते अगदी ऐकले की अगदी आपलं मन छान मंत्रमुग्ध होतं आणि श्री सुराज साठे यांचं मी मनकपूर्वक अभिनंदन करतो आपण सर्वजण या मनोहरी संगीत सिंग यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली मनोहरी धून ऐकण्यासाठी उत्सुक आहात आत्ता पण आपण ऐकलेली आहे मलाही आणखीन पुढचे बरेच सुंदर सुंदर गीतं ऐकायची इच्छा आहे म्हणून मी येथेच थांबतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब डॉक्टर दिलीप पटवर्धन यांच्या मनोगतानंतर अगदी दोनच मिनटात आपल्या शाब्दिक भावना व्यक्त करण्याची विनंती करतोय मी आजचे उत्सवमूर्ती सुराजजी साठ्यांना कारण खरं तर या सत्काराला उत्तर ते वेगळ्या माध्यमातून देणार आहे ते आपण ऐकणार आहोतच पण थोडे शब्दही होऊ दे म्हणून मी त्यांना विनंती करतो सरांना नमस्कार मनोहरी धून हे नाव सार्थ आहे की जी मन म्हणजे मन, मनोहर म्हणजे मन हरण करणारं सगळ्यांच्या मनाला आनंद देणारं असं हे दादांचं वादन होतं आणि मी दाद मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मला त्यांनी आज श्रीपाद सोलापूरकरनी दिलेला आहे मला खूप आनंद झाला आहे कारण दादांबरोबर मी एवढं काम केलं आहे आशा भोसले ग्रुपमध्ये म्हणजे पूर्वीचं ते आत्ता ह्याने आर्जू भरलं सांग सांगितलं त्या गाण्याच्या वेळी ए नरगेसिंग असताना मी पिया तिकडे पियाओ ऐकायला गेलो होतो थोडीशी एक चूक झाली काहीतरी माझं मी पीस वाजवण्यामध्ये इंग्लिश दादा बाजूला होते अरे थोडासा एक तुम्हाला जे मिस्टेक हो गई या पे दादाने चूक सुधारली त्यानंतर मग दादा स्वतः एवढे सिन्सिअर की आमच्याकडे सगळे आर डी बर्मन कुठलं आहे अशा वस्तू शोमध्ये मला ते नेहमीच विचारायचे देखो सूरज ये बरा मे बजा रहा बराबर ठीक आहे की नाही म्युझिक गाना बराबर आहे मुझे जरा बताना मैं लिख वा, के लिखलेता असं एवढे सिन्सिअरली ते वाजवायचे काम करायचे आम्ही आर डी वर्मान कुठल्याही ओडिया गाणी सगळ्या सगळ्या ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र काम केलं आहे खूप आम्ही एकत्र काम केलं मी तुम्हाला असं खूप आनंद झाला की त्यांच्या नावाने पुरस्कार मिळतो ते नेपाळी असं होते पण त्यांचा जो ते त्यांच्या वादनामध्ये जो एक त्यांचा जो फूक जोर होता ना एवढा फोर्स होता त्यांच्या वाद वादनामध्ये की ह्या वयात पण त्याचं आम्हाला आश्चर्य वाटायचं की त्यांची जी फूक आहे ती किती ज जबरदस्त होती की आम्हाला ते ऐकून सुद्धा आता त्यांचे जे आपण कानामध्ये सूर त्यांचे आमच्या कायम आहेत कारण आम्हाला फरक ओळखता येतो की हे दादाने वाजवलं आहे हे दुसऱ्या कोणी वाजवलं आहे साहेबसाहेबांना इतकं त्यांच्या वादनामध्ये वैशिष्ट्य होतं त्यामुळे आज मी स्वतःला खूप धन्य समजतो आहे त्यांचा पुरस्कार मिळाला धन्यवाद सर अर्थात या मनोगतानंतर खऱ्या अर्थाने सत्काराला उत्तर देण्यासाठी साठेसा सज्ज आहेत श्री सुराज अर्थात राजन साठेजी आदरणीय मनोहरजांना सेल्यूट करूया आणि हा सगळा सांगीतिक प्रवास लिलाया जसाच्या तसा आपल्यासमोर सादर करणारी पुण्यातली ही सगळी नामवंत कलावंत मंडळी यांना सॅल्यूट करून त्यांचं गुणगौरव करून कार्यक्रमात पुढे वळूया आणि या दोन ट्यून्स नंतर फक्त पाच मिनिटांचं मध्यंतर होईल आणि मग आपण पुन्हा पुढचा सुरेल प्रवास सुरू करणार आहोत तेव्हा मी सुराजींना विनंती करतो की त्यांनी खऱ्या अर्थाने आता सत्काराला जे उत्तर आहे ते त्यांच्या अकॉर्डियन वाद्य द्यायचं आहे सुराजी